राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा लाडक्या बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि याआधी जर पाहिलं तर संपूर्ण किनी रोड परिसरामधून जो मार्ग आहे त्या मार्गावर महायुतीच्या माध्यमातून झेंडे आणि पोस्टर लावून एक शक्तीप्रदर्शन जे आहे ते केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदेगट त्यासोबतच राष्ट्रवादी, अजित पवार या तिन्ही पक्षाचे झेंडे जे आहेत ते दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. साधारणतः विमानतळ परिसर ते किनी हा 7 किलोमीटरचा परिसर आहे. या 7 किलोमीटरच्या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि या लाडके बहीण योजनेच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीचं एक शक्तीप्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शहरातील या संपूर्ण मार्गक्रमावर विविध पोस्टर देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ही महत्त्वाची तयारी देखील मानली जात आहे. कॅमेरामन कल्पेश हडकरसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.